शिवसेना भाजप आणि मित्रपक्षाच्या महायुतीतील सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांच्या अथक प्रयत्नाने आणि प्रामाणिकपणामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. या विजयात पनवेल विधानसभेचा सिंहाचा वाटा आहे. तसेच जास्त मतांची आघाडी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी खारघर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत, रायगड जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, पनवेल तालुका संघटक भरत पाटील, पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, पनवेल तालुका प्रमुख परेश पाटील, खारघर उपमहानगर प्रमुख दीपक घरत, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, नगरसेविका अनिता पाटील, आरती नवघरे, नेत्रा पाटील, भाजप नेते वासुदेव घरत, किरण पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे विजयी उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या संपूर्ण निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचे 5 आमदार, पनवेल विधानसभा मतदारसंघाची संपूर्णपणे जबाबदारी प्रशांत ठाकूर सांभाळत होते आणि पूर्णपणे त्याला देखरेख करून या विजयाची मूर्तिमेढ लावण्याचं काम रामशेठ ठाकूर यांनी केलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षाने 2 पावलं पुढे जाऊन या निवडणुकीमध्ये काम केलं आणि त्याच पद्धतीने इतर 4 आमदारांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. आज तुमच्या माध्यमातून एका कोणाच्या व्यक्तीचं नाव घेण्यापेक्षा ही सामूहिक जबाबदारी खरंतर शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची, मतदाराची आणि या निवडणुकीमध्ये मतदाराचा हा विजय, मावळच्या सर्वसामान्य जनतेचा विजय आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विजय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.